काल चुकीच्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचा डाव भारतीय जनता पार्टीने केलाय, याचा निषेध काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आला आहे। पर या राज्यातील प्रत्येक जनता ही शिवभक्त आहे, असे सोहळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरे झाले पाहिजेत ही प्रत्येकाची भावना आहे। राज्याभिषेकाचे हे 349वे वर्ष असताना 350वा वर्ष आपण चुकीच्या पद्धतीने साजरा करत आहोत। यात भारतीय जनता पार्टीचे अज्ञान आहे किंवा या देशातील नागरिकांना भारतीय जनता पार्टी मूर्ख समजत आहे। कर्नाटकात गेले तर कर्नाटकची अस्मिता असणाऱ्या बजरंग बलीच्या नावाचा गैरवापर करायचा आणि महाराष्ट्रात महाराष्ट्राची अस्मिता शिवछत्रपती महाराजांच्या नावाचा वापर करून राजकारण करायचे। ज्या पद्धतीने कर्नाटकमध्ये बजरंग बलीची गदा या भाजपाच्या डोक्यात पडली, त्याच पद्धतीने छत्रपती महाराजांची तलवार या भारतीय जनता पार्टीच्या डोक्यात पडल्याशिवाय राहणार नाही आणि येणारा काळ हा महाविकास आघाडीसाठी सुवर्ण काळ असेल, असे यावेळी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते मनोज कुलकर्णी यांनी म्हटलंय। आज या महाराष्ट्रामध्ये चुकीचा इतिहास सादरीकरण करण्याची पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने परंपरा चालू ठेवलेली आहे। या परंपरेचा निषेध व्यक्त करतो। त्याचं कारण असं आहे की 2024 साली राजे शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण होत आहेत, परंतु पुढच्या वर्षी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील, या निवडणुका बघता भारतीय जनता पार्टीला पुढच्या वर्षी हा राज्याभिषेक सोहळा साजरा करता येणार नाही। आणि हे सगळं कारण ठेवून या राज्यातल्या शिवभक्तांना फसवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते आणि म्हणून चुकीचा इतिहास सादरीकरण करायचा, चुकीच्या तारखा सांगायच्या, चुकीच्या वेळेला चुकीचे कार्यक्रम करायचे, या सगळ्या गोष्टीचा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी निषेध व्यक्त करतो। एक शिवभक्त म्हणून माझी अशी इच्छा आहे की दरवर्षी यापेक्षाही मोठे सोहळे साजरे केले पाहिजे, पण ते अतिशय सत्याच्या बाजूने साजरे केले पाहिजे, खरा इतिहास सांगून साजरे केले पाहिजे। पुढच्या वर्षीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त आणि फक्त राजकारण करायचं, राज्यातल्या अस्मिता शोधायच्या आणि त्यांच्या नावावर त्या त्या राज्यातून राजकारण करायचं, एवढी एक परंपरा भारतीय जनता पार्टीने सातत्यानं ठेवलेली आहे। आपण जर बघितलं तर कर्नाटकमध्ये परवाच्या निवडणुकीमध्ये कर्नाटक विधानसभेच्या बजरंग बलीच्या नावाचा गैरवापर खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरवापर त्या बजरंग बलीच्या नावाचा झाला की त्याची गदा अक्षरशः भारतीय जनता पार्टीच्या डोक्यात पडली आणि भारतीय जनता पार्टीला सत्तेतलं नामरूम झाल्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता। त्याच पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये सुद्धा राजे शिवछत्रपतींच्या नावावरती राजकारण करण्याचा पाप भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगड करते आणि निश्चितपणे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचा घाव या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या डोक्यात पडल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकार मोठ्या प्रमाणात सत्तेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही।